सांगलीच्या दत्त इंडिया या खासगी कारखान्याने एकरकमी 2961 रुपये देण्याचे जाहीर करून सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे। हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश आहे। त्याचा आदर्श क्रांती राजारामबापू सोनहिरा विश्वास रविशंकर या कारखान्यांनी घेऊन एकरकमी एफआरपी जाहीर करावी, अन्यथा धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतांश साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केलेली आहे, मात्र सांगली जिल्ह्यातले साखर कारखाने याबाबतीत बोलायला तयार नाहीत। मात्र स्वागतार्ह बाब म्हणजे सांगलीच्या दत्त इंडिया अर्थातच वसंतदादा साखर कारखान्याने एकरकमी 2961 रुपये देण्याचं आज जाहीर केलेलं आहे आणि हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचं यश आहे। स्वाभिमानीच्या रेट्यामुळेच त्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली। मात्र जिल्ह्यामध्ये अन्य राजारामबापू क्रांती सोनहिरा उदगिरी विश्वास मोहनराव शिंदे रविशंकर निनाई या कारखान्यांनी एकरकमी एफआरपी बाबत अद्याप भूमिका जाहीर केली नाही, त्यामुळे माझं जिल्ह्यातल्या अन्य सर्व साखर सम्राटांना आव्हान आहे की ज्या पद्धतीनं दत्त इंडियानं ऊस दराची कोंडी फोडलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही एकरकमी एफआरपी जाहीर करावी, अन्यथा जिल्ह्यातल्या एकाही साखर कारखान्याचं दुराडा आम्ही पेटू देणार नाही। साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघू नये। शेतकरी अगोदरच अतिपावसामुळे मेटाकुटीला आला आहे। ऊस वगळता अन्य पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे लवकरात लवकर एकरकमी एफआरपी जाहीर करावी, अन्यथा परिणामास सामोरे जावे, असा इशारा खराडे यांनी दिला आहे।